स्थानीय कोपरी में संतोष सेवा संस्था निवार शेड द्वारा दिव्यांगों के लिए अन्नपूर्णा भंडार का शुभारंभ सांसद विनय सहस्त्रबुद्धे के कर कमलों द्वारा संपन्न हुआ। बता दें, समतोला सेवा फाउंडेशन के अध्यक्ष विजय जाधव ने अनाथ गरीब बेसहारा दिव्यांगों के लिए सोमवार से शनिवार दोपहर 12 बजे से 2 बजे तक मुफ्त भोजन की व्यवस्था की है, जिसका उद्घाटन सांसद विनय सहस्त्रबुद्धे, विधायक संजय केलकर, विधायक एडवोकेट निरंजन डावकरे के कर कमलों द्वारा हुआ। उसके उपरांत समतोल सेवा संस्था के अध्यक्ष विजय जाधव ने सांसद और विधायक का सम्मान शॉल और पुष्प गुच्छ देकर किया। संस्था के अध्यक्ष ने भारतीय जनता पार्टी के युवा मोर्चा के सचिव ओमकार चौहान का स्वागत शॉल एवं पुष्प गुच्छ देकर किया, तो वहीं बातचीत के दौरान सांसद और विधायक ने समतोल सेवा फाउंडेशन के कार्यों की सराहना की। इससे बढ़िया और कोई सेवा नहीं हो सकती। उन्होंने कहा कि अन्न दान महादान आगे भी इस प्रकार के कार्यों में सहयोग जरूर करेंगे। संस्थेचे पदाधिकारी, त्याचबरोबर पत्रकार बंधु आणि ठाणे पूर्व विभागातील सर्व नागरिक बंधु आणि भगिनींनो, आज दिव्यांगांसाठी जर आपल्या देशाचा दिव्यांग हा त्याचा पुनरुत्थान करण्या संदर्भामध्ये खासदारांनी एक चांगला पाऊल उचललेला आहे, त्या माध्यमातून ठाणे पूर्व विभागामध्ये दिव्यांगांसाठी हे निवारा शेड उभं केलेलं आहे। मी ठाणे परिसरातील सर्व भाजप कार्यकर्ते, नगरसेवक आणि एकूणच सर्व पदाधिकारी आणि सर्व विभागातील कार्यकर्ते यांच्या माध्यमातून विनयजी सहस्त्रबुद्धे साहेब, आमदार संजयजी केळकर साहेब, निरंजनजी डावखरे साहेब आणि एकूणच सर्वांचे मी प्रथम हार्दिक स्वागत करतो। जोरदार या ठिकाणी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांचा जो आहे तो या ठिकाणी सन्मान करण्यात येतो। दिव्यांग बांधवांप्रती जे आहे ते एक आपली आस्था व्यक्त करत दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने, ठाणे भाजपने या ठिकाणी आपण पाहू शकतो की पुढाकार घेतलेला आहे। या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी सन्माननीय आमचे खासदार विनयजी सहस्त्रबुद्धे सर यांच्या माध्यमातून, त्यांच्या निधीतून हा एक दिव्यांग बांधवांना निवारा शेड आपण हा एक निर्माण केलं आहे आणि या माध्यमातून समतोल सेवा फाउंडेशन सन्माननीय आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने इथे दैनंदिन दिव्यांग बांधवांना रोजची रोज अन्नसेवा, ही अन्नक्षेत्र सेवा इथं चालू केलेली आहे आणि यासाठी मला मोलाचं मार्गदर्शन आमदार निरंजनजी डावकरे साहेब यांचं नियमित राहतं आणि त्यांच्या योगदानामुळे हे सगळं हा उपक्रम हा ठाणे पूर्व भागामध्ये आज आपण अस्तित्वात आणलेला आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग कल्याणाचा विषय हा ऐरणीवर आणला आहे आणि त्याला खूप प्राधान्य गेली 8 वर्ष देशात सर्वत्र मिळाल्याचं आपण बघतो आहोत। त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आमचे मित्र आणि या भागातले खासदार ठाण्याचे संजयजी केळकर यांनी पुढाकार घेऊन समतोल फाउंडेशनच्या मदतीने आपल्या समाजातले जे दिव्यांग बांधव आहेत आणि जे निराधार आहेत, ज्यांना काही ना काही आश्रयाची गरज आहे, त्यांना कमीत कमी 2 घास सुखानी खाता यावेत याकरता हा निवारा प्रकल्प केलेला आहे, ज्याच्यामध्ये अशा निराधार दिव्यांगांना रोज सकाळी काही ना काही अन्नदान करण्याची आणि त्याचबरोबर त्यांना आवश्यक ती मदत देण्याची कल्पना या प्रकल्पामागची आहे। त्याला छोट्या स्वरूपामध्ये का होईना फूल ना फुलाची पाकळी म्हणून खासदार निधीच्या माध्यमातून काही सहयोग करता आला याबद्दल माझ्या मनात खूप समाधान। माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनाबट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 67 लाखांपर्यंत सर्व करा सही। CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।